नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, नवरात्रींना सुरुवात झाली आहे आणि आज आहे नवरात्रींचा 6वा दिवस। आज 4 ऑक्टोबर आहे, शुक्रवारचा दिवस आहे आणि तुम्हाला माहिती आहे की शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा सुद्धा दिवस मानला जातो। मित्रांनो, नवदुर्गांची जी 9 रूपे आहेत त्यातील 6वं रूप म्हणजे माता कात्यायनी आणि त्यांचीच आज अगदी विधिविधानानुसार पूजा केली जाणार आहे। मित्रांनो, आपण जर दिवसभर व्यस्त असाल, आपल्याला वेळ नसेल, तर आपण या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी माता कात्यायनी यांना प्रसन्न करणारा हा मंत्र नक्की म्हणा। त्यामुळे मातेची कृपा आपल्यावरती नक्की बरसेल, आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील। मित्रांनो, माता कात्यायनी ज्या लोकांचा विवाह योग्य वेळी ठरत नाही, विवाहासाठी चांगली स्थळं येत नाहीत किंवा विवाहामध्ये अनेक अडचणी येतात, अशा लोकांनी तर या मंत्राचं पठण नक्की करा। हा मंत्र तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 11, 21, 51, 108 वेळा कितीही वेळा तुम्ही म्हणू शकता। जितक्या जास्त वेळा म्हणाल तितकं जास्त फळ तुम्हाला प्रदान होईल। मित्रांनो, विवाहामध्ये ज्या अडचणी येतात त्या तर दूर होतातच, मात्र अजूनही अनेक लाभ आहेत। द्वापार युगामध्ये ज्या गोपी होत्या, गोपिका होत्या, त्यांना असं वाटायचं की भगवान कृष्ण हा त्यांना पती म्हणून लाभावा आणि म्हणून त्यांनी माता कात्यायनी यांची पूजा केली होती। तसंच ज्या लोकांचा गुरु हा ग्रह कमजोर असतो, लक्षात घ्या, जर तुमचा गुरु कमजोर असेल तर तुमच्या जीवनामध्ये धनसंबंधी समस्या निर्माण होतात किंवा कोणतंही काम तुमचं पूर्णत्वास जात नाही, तुमचं काम पूर्ण होत नाही, तर अशावेळी आपण माता कात्यायनी यांचा हा मंत्र जर म्हटलात तर मित्रांनो, त्यामुळे आपला गुरुग्रह बलवान बनतो आणि मग पैशांच्या अडचणी या जीवनामध्ये येत नाहीत। मित्रांनो, आपण हा जो मंत्र म्हणायचा आहे, हा मंत्र म्हणण्यापूर्वी जर आपल्याला शक्य झालं तर आपण मातेच्या मंदिरामध्ये नक्की जाऊन या आणि मातेला लाल रंगाची वस्त्र अत्यंत प्रिय आहेत तर असं एखादं वस्त्र आपण त्या ठिकाणी अर्पण करू शकता। हळदीची गाठ म्हणजे ज्याला आपण हळकुंड म्हणतो ते आपण अर्पण करू शकता। पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा। मातेची विधिवत पूजा शक्य झाली तर करा। जर तुम्हाला हे सर्व करणं शक्य नसेल तर रात्री झोपताना हा मंत्र जरी केला तरी सुद्धा हे सर्व केल्याचा लाभ हा आपल्याला नक्की मिळून जाईल। मित्रांनो, एक पौराणिक कथा तुम्हाला सांगायला हवी की महर्षी कात्यायन नावाचे एक महर्षी होऊन गेले। त्यांनी आदिशक्ती मातेची घोर अशी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्या या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन मातेने त्यांना असं वरदान दिलं की मी तुमच्या इथे पुत्री रूपाने म्हणजेच कन्येच्या रूपाने जन्म घेईल। आणि खरोखर महर्षी कात्यायन यांच्या आश्रमामध्ये मातेचा जन्म झाला। महर्षी कात्यायन यांनीच मातेचं लालन पालन पालनपोषण सर्व काही गोष्टी केल्या आणि नंतर पुढे जाऊन जो महिषासूर नावाचा राक्षस होता की जो लोकांवरती भयंकर अत्याचार करत होता, तर या महिषासूर नावाच्या राक्षसाचा मातेने दसऱ्याच्या दिवशी वध केला होता। मित्रांनो, ही जी माता आहे, महर्षी कात्यायन यांच्या घरी जन्म घेतलेली ही जी माता आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून माता कात्यायनीच आहेत। ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या शक्तींपासून त्या उत्पन्न झाल्या होत्या। मित्रांनो, म्हणूनच मातेची आराधना केल्याने, मातेचा हा मंत्र म्हटल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटसुद्धा दूर होतात। सर्व संकटांपासून माता आपलं रक्षण करते। मित्रांनो, जो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे। या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। अत्यंत साधा सोपा मंत्र आहे। किंवा मित्रांनो, दुसरा एक अत्यंत सोपा मंत्र, ओम कात्यायिनी देवै नमः। ओम कात्यायिनी देवै नमः। ओम कात्यायिनी देवै नमः। अगदी तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा या मंत्राचं उच्चारण आपण करा, या मंत्राचा जप करा। आपल्याला सर्व प्रकारची फळं नक्की मिळतील। आपला गुरुग्रह हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। गुरुग्रह आपला बलवान होणार आहे। आर्थिक समस्या या नष्ट होणार आहेत। प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे। वैवाहिक जीवन जे तुमचं आहे, या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा काही तुमच्यामध्ये जर तुमच्यातील प्रेम जर कमी झालेलं असेल तर तुमच्या प्रेमामध्ये वाढ होईल, तुमचं प्रेम वृद्धिंगत होईल। म्हणजेच वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी आपण माता कात्यायनी यांची पूजा नक्की करायला हवी किंवा हा मंत्र आपण नक्की म्हणायला हवा। तर मित्रांनो, अशा प्रकारचे अनेक लाभ हे आपल्याला या मंत्राच्या उच्चारणाने होणार आहेत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी व रिअल मराठी या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सातत्याने मिळत राहतील। आणि कॉमेंटमध्ये जय मा जगदंबे किंवा ओम नमो नारायणा किंवा जय कात्यायनी माता अशा प्रकारे कोणताही जी देवता तुम्हाला अत्यंत प्रिय आहे
त्यांच्या नावाने कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. याबरोबरच धन्यवाद. ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा.